सोन्याचा साज, मोत्याची माळ, सुमित रावांचं नाव घेते हरतालिका आहे आज। तर तुम्हाला सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा। आता हरतालिकेचा उपवास करतात तर प्रत्येकाची वेगवेगळी भावना असते, म्हणजे कोणीतरी चांगला पती मिळावा याच्यासाठी हा उपवास करतं, तर कोणी आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावं याच्यासाठी उपवास करतं, पण माता पार्वतीने शंकर भगवान मिळावे म्हणून हा उपवास केला होता। आता पूजा करण्याच्या आधी आपण पूजेसाठी काय काय साहित्य घेतलंय ते दाखवते मी। आजच्या पूजेसाठी सर्वात महत्त्वाच्या ह्या 11 पत्री असतात, म्हणजे वेगवेगळ्या झाडांचे 11 पानं आहेत। हे आपल्याला आजूबाजूला कुठेही मिळतील आणि नाही मिळाले तर बाजारात इझिली अवेलेबल असतात हे। त्याच्यानंतर आपण इकडे घेतलेलं आहे पंचामृत, त्याच्यानंतर अक्षदा, आपला गणपती बाप्पा ज्याची आपण पूजा करणार आहोत, त्याच्यानंतर खूप सारे फुलं घेतले। हे व्हाईट फुल स्पेशली महादेवासाठी घेतले, कारण की आपण महादेवाची पूजा पण करणार आहोत। त्याच्यानंतर हे वस्त्र घेतलंय एक शंकर भगवानसाठी आणि एक गणपती बाप्पासाठी। हा आपण तुपाचा दिवा पण घेतलेला आहे। त्याच्यानंतर हळदी कुंकू आणि माता पार्वतीला गुळ पण घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपण केळी पण घेतलेल्या आहेत। इकडे माँ पार्वतीसाठी पूर्ण साज शृंगार घेतलेला आहे, बांगड्या म्हणा, मणिमंगळसूत्र म्हणा, त्याचबरोबर हे नागलीचे पानंही घेतलेले आहेत। आता आपलं सगळं साहित्य घेऊन झालेलं आहे आणि लगेचच आपण पूजा करणार आहोत। चला, आपली पूजा वगैरे झालेली आहे। इकडे सगळ्या पाठीमागे बायका दिसत आहे, खूप छान दिसत आहेत हा सगळेजण, म्हणजे त्यांनी सकाळी उठून खूप मेहनत केली आहे मेकअप करण्यासाठी। खरोखर त्या मेहनतीचं फळ दिसतंय, तुम्ही छान दिसताय। आता पटकन सगळ्याजण नाव घेणार आहे, कोणापासून सुरुवात करायची? तिकडनं 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 इकडनं। ए, एक काम कर, छापा काटा करायचा का? कुठून सुरुवात करायची? तिकडनं का इकडनं? बघा बघा, गुगलला शोधणार आहे बघा। हे पण हा इकडनं सुरुवात करू, खरंय ना? नाही नाही, अनुभवाचे बोल व्हायला नाही जात। तेच तर काव आंटी म्हटलं, अनुभवाचे बोल व्हायला नाही जात। मोठ्या माणसांची लगेच उखाणा घ्यायची सुरुवात झाली आहे। चलो चला करा सुरुवात। ऐका ऐका
पुण्याचे दगडूशेठ हलवाई, पुण्याचे दगडूशेठ हलवाई, शिर्डीचे साई, कर्नल किरण सिंग पाटलांचे नाव घेते आनंद आणि पूनमची आई। अरे वा 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 वा। गणपती बाप्पा आहे शंकर पार्वतीचे सुपुत्र, दीपक रावांनी घातले मला सर्वांसमोर मंगळसूत्र। आलं 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 घ्या 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 मग पिंडीवर बेल वाटे वाकुनी युवराज पाटलांचं नाव घेते परत घ्या परत घ्या। हिमालयाच्या पर्वतात बर्फाच्या राशी भाऊरावांचं नाव घेते। अरे वा 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 मस्त। वा 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 मस्त मस्त। चला शीतलताई खूप भारी दिसताय, घ्या पटकन नाव। चला अहो त्यांच्या फोन मध्ये नका डोकावू, त्यांचंच नाव घ्या। हिरव्या हिरव्या रानात चरत होता हरण, सुजित रावांचं नाव घेते हरतालिकेच्या कारण। मस्त। आता मी घेते निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे, ईश्वर रावांचं नाव घेते लक्ष द्या सारे। छान। चल नेक्स्ट। महादेवाच्या पिंडीला पाणीवा चिकणसिंगी अतुल रावांचं नाव घेते हरतालिकेच्या। अरे वा। चला आता मगर आंटी मस्त पैकी खूप मोठा उखाणा घेणारे, खूप मोठा घेणारे। मंगल वाद्य वंदन करते तुला, जालिंदर पाटलांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला। मस्त। एकदम छान पोज मध्ये रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हात, रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हात, भरकरनाथ पाटलांचे नाव घेते हरतालिकेच्या दिवशी खात। वा 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 एक नंबर। ताजमहलाची सावली भाऊसाहेबांचं नाव घेते मस्त। आई घ्याओ सागर में सरिता, प्राण में ज्योति, अशोक राव मेरे जीवन के साथ। अरे बापरे सगळ्यांचे नाव घेऊन झाले आणि सगळ्या आता ज्याच्या त्याच्या फोटोत बिझी झालाय, पण आहे का माझं नाव बाकी घेऊ। हा मला मला काही नाव बीव जास्त येत नाही, पण मला माहित होतं सगळ्या मी थोडी तयारी करून आले होते, मला माहित आहे सगळ्या नाव घ्यायला लावणारच आहे। चलो गणपती बाप्पा गणपती बाप्पा समोर ठेवल्या फुलांच्या राशी, गणपती बाप्पा समोर ठेवल्या फुलांच्या राशी, सुमित रावांचं नाव घेते हरतालिकेच्या दिवशी। थँक्यू थँक्यू। आहो कुठे? तर मंडळी आपली आता पूजा झाली, त्याच्यानंतर फोटो सेशन झाला आणि मस्त असा उखाणांचा कार्यक्रम पण झाला। खरंच छान वाटलं सगळ्यांना भेटून। चला या निमित्ताने तरी सगळ्या बायका खाली येत आहेत, हो ना? मेकअप आणि साडी म्हटली की अगदी उत्साहाने। हा बरोबर, पाऊस असो का ऊन असो तरी बायका तयार होणारच आणि खाली येणारच पूजा करायला। बरोबर बरोबर। चला तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा।